हे आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी अनेक वर्ष समाजाच्यासाठी खर्चा केल्या आणि लोकांना साथ दिली की विजयसाहेब माहिती पाहतील आता ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले ते रघुनाथ राजे आपल्या सगळ्यांचे उमेदवार धैर्यशील माहिती पाहतील व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि फार मोठ्या संख्येने अनेक तास या ठिकाणी बसलेले आपण सगळे बंधू भगिनी. मी फलत्यांना अनेक जात असतील, कधी कार्यक्रमाच्यासाठी असेल, रामराजेंच्याबरोबर असेल, याशिवाय राजकीय कामाच्यासाठी सुद्धा आलो असेल, निवडणुकीच्यासाठी आलो असेल. या फलत्यांचा अनेक वर्षाचा अनुभव माझ्यासारख्याच आहे, पण आज पहिल्यांदा रघुनाथ राजेंचं भाषण ऐकल्याच्या नंतर मला धक्का बसला की हे साईबाईंचं ऐतिहासिक फलतन आणि स्वातंत्र्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामध्ये समजावा यासाठी ज्यांनी प्रयत्नाची फरक असता श्वास चालेपर्यंत केले त्या माधवजीराव नाईक निंबाळकरांचं हे फलतन, त्याचा एक आदर आणि आस्था आम्हा लोकांच्या मनामध्ये होती. इथून 6-8 किलोमीटर सोडलं तर फलत्यांची हद्द संपते आणि फलत्यांची हद्द संपल्यानंतर बारामतीची हद्द होते. त्या बारामतीमध्ये गेली 56 वर्ष मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कधी परिषदेमध्ये कधी लोकसभेमध्ये कधी राज्यसभेमध्ये तिथल्या लोकांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला जनतेने दिली आणि शेजारी जे काही चालू आहे ते लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी रामराजे असोत नंतर संजयराजे असोत यांचा अखंड प्रयत्न आहे ही स्थिती मला ठाऊक होती. तर आज रघुनाथराजेंचं भाषण ऐकल्याच्या नंतर फलटण आणि फैजिसर आणि या शहरामध्ये आणि फैजिसरातले अनेक लोक मोठ्या संकटाचा सामना करत आहेत हे या ठिकाणी स्पष्ट झाले. सत्ता येते पण ती लोकांच्यासाठी वापरायची असते, सत्ता येते जमिनी पाय ठेवून त्या सत्तेकडं बघायचं असतं, त्याची उपयुक्तता ही करायची असते आणि सत्ता एकदा डोक्यात शिरली किंवा ते पायसुद्धा जागेवर राहत नाही आणि डोक्यात शिरलेली सत्ता चुकीचा रस्ता एकदा दाखवल्याच्यानंतर सत्य बसवणारा जो घटक आहे सामान्य नागरिक आहे तो सहन करतो पण त्याच्या सहन करण्याला मर्यादा असतात आणि ज्या दिवशी त्या मर्यादेचं उल्लंघन होतं त्यावेळेला
ज्यांच्या डोक्यात सत्ता शिरली आहे त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम लोकशाहीमध्ये हा सामान्य माणूस करतो. आणि त्यामुळं जे काही दुखणं या ठिकाणी मानलं गेलं त्याची नोंद आपण घेऊया आणि योग्य दृष्टीनं लोकांची सुटका कशी येईल यासाठी आपण काळजी घेऊया. अनेक दृष्टीनं हा परिसर महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा परिसर. या भागामध्ये कारखानदारी आली, साखर कारखानदारी उभी केली, पाण्याच्या क्षेत्रामध्ये अनेक कामं केली आणि जे काही योगदान दिलं गेलं ते निवळ फलचं पुरतं सीमित असतं. मी स्वतः शाळेत आणि कॉलेजमध्ये शिकत असताना माझे वडील हे सरकारी संस्थेच्या संचालक मंडळात असत. हा जो माळेगावचा कारखाना आहे तो झाला नसता तेव्हा. छत्रपती संस्थेचा कारखाना आहे तोही त्या काळात झालेला नसता. पण ही सवय कारखानदारी उभी करण्याच्यासाठी वाराची वाघाची जी काही शेतकरी समाजाची नेतृत्व करणारी मंडळी होती त्याच्यात माझे विजय होते, दादासाहेब शिंदेकर होते, साहेबराव दासक होते, माणिकराव दासक होते, निंबाळकर होते, जगताप होते, अनेकांची नावं घेतली होती. ही नावं यासाठी मी सांगतोय की या त्या काळच्या पिढीच्या या लोकांच्या एक नेहमी चर्चा असायची की निवळ ऊसाची शेती करून चालणार नाही, कारखानदारी करायची आणि कारखानदारी उभी करायची असेल तर महाराज साहेबांचा आशीर्वाद पाहिजे. आणि त्यासाठी आमचे सगळे ज्येष्ठ वजीरधारी फलचंदा येत असत, महाराज साहेबांना भेटत असत, त्यांचा सल्ला घेत असत, त्यांची मदत घेत असत आणि त्यांच्या मार्गदर्शनानं आशीर्वादानं ती कारखानदारी पलीकडच्या बाजूला उभी राहील. आणि हे इतरांच्यासाठी काम करणार हे फलचंद, फलचंद कर, फलचंद संस्थान आणि चित्र नेतृत्व विधायक कामाचा आदर्श म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीकडे बघत असतो. आणि त्याच फलचंदमध्ये आज काहीतरी वेगळं चित्र दिसतं, त्या सत्तेचा गैरवापर होतोय हे स्वच्छ या ठिकाणी रघुनाथ राजेंच्या भाषेत ऐकल्यानंतर हे झालं. मी तुम्हाला एवढंच सांगतो, सत्ता असो अथवा नसो, लोकांना यातना द्यायचं काम कुणीही करत असेल आणि ते कोणत्याही फदाव करत असतील तर अशांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन ऐकत असेल तर आणि ऐकत नसतील तर योग्य प्रकारचा धडा हा शिकवण्याची वेळ आता आलेली आहे. रघुनाथ राजे मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही फलचंदकर एकटे नाही आहात, या कामात आम्ही वारावंशीकर तुमच्या फाटीशी अखंड फळ जाऊ आणि याचा सुटका आपण करून देऊ. तुम्ही चिंताच करू नका, अशी विकासाची कामं असतील, राजकीय क्षेत्राचं काम असेल, अन्य सत्तेचा गैरवापर होतो असं काही शिक्षण असेल, या सगळ्या कामाला आम्हा लोकांची मदत ही तुमच्यासाठी आहे. गेले काही वर्ष आपण सगळेजण एकत्र काम करतो, माझ्याकडे राज्याची जबाबदारी आली, राज्याचं नेतृत्व करण्याची संधी आली, राज्याचा कारभार सगळ्यांना घेऊन चालवण्याच्या संबंधीची जबाबदारी. आणि मला आनंद आहे की त्या काळामध्ये आजूबाजूच्या सरकारांची मदत घेणं याची आवश्यकता होती. आणि आम्ही सोलापूर गेलं तर विजयदादांचं सरकारचे होते, माझ्या मंत्रिमंडळात तेही होते. सातारा म्हणण्याच्या नंतर
रामराजांची सास होती. आणि रामराजांचं वैशिष्ट्य होतं की मूलभूत प्रश्नाचा सखोल अभ्यास करायचा आणि त्याच्यातून त्या प्रश्नाची सोडवणूक कशी होईल यासाठी खबरदारी घ्यायची. हे काम त्याने अखंडपणाने केलं. मग तो पाण्याचा प्रश्न असेल, शासन चालवण्याच्या संदर्भात असेल, नवीन काही उपक्रम हातामध्ये घ्यायचे असतील, या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या हिताची जपणूक करण्यासाठी रामराजे असो संजीव राजे असो या सगळ्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळं या भागाचा चेहरा बदलण्याच्या संबंधीची स्थिती आज या ठिकाणी झालेली आहे. आज काही वेगळ्या गोष्टीच्या संबंधी बोलावं असं मला वाटत नाही. निवडणुका आल्या, लोकशाहीमध्ये निवडणुका येत असतात. त्या निवडणुकीमध्ये लोकशाहीचं रक्षण कसं जाईल आणि सामान्य माणसाच्या हिताची जपणूक कशी जाईल याचं अधिक लक्ष केंद्रित करायचं. आणि ते करण्याच्यासाठी आम्ही लोकांनी प्रयत्न सुरू केले. मला आनंद आहे की त्या प्रयत्नाला तरुणांचा आणि सामान्य लोकांचा पाठिंबा मिळतोय. आज या ठिकाणी आपण राज्य चालवण्याच्यासाठी सवन महाराष्ट्रा म्हणजे एक वेगळं चित्र तयार करण्याची काळजी घेतो. वेगवेगळ्या भागाचं लोकांना एकत्रित करणं आणि त्यांचं सहाय्य करून त्यांच्या सामुदायिक शक्तीने भागाचा जिल्ह्याचा राज्याचा चेहरा कसा बदलता येईल यामध्ये आम्ही लोकांनी लक्ष घातलेलं आहे. देशाचे प्रधानमंत्री आज सातारा जिल्ह्यात येऊन गेले. मी चौकशी करत होतो, कराडला आले. अपेक्षा अशी होती की कराडला गेल्याच्या नंतर महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आयुष्याचा उमेदीचा काळ त्यांनी केला. देशाचं नेतृत्व करायची संधी मिळाल्यानंतर मग देशाचं संरक्षण असो, देशाचं गृह खातं असो, देशाचं अर्थ खातं असो, देशाचं परराष्ट्र खातं असो, या सगळ्या ठिकाणी आपलं कर्तृत्व दाखवायचं काम या महान नेत्यांनी केलं. अपेक्षा होती की देशाचे प्रधानमंत्री करारला गेल्याच्या नंतर एक तर समाजाचं दर्शन घेतील किंवा कमीत कमी प्रचंड देशासाठी ज्यांनी योगदान दिलं त्यांचा आदरयुक्त उल्लेख तरी करतील. पण या दोन्ही गोष्टी घडल्या नाही. राज्य हे लोकांच्यासाठी चालवायचं आणि ते कशा पद्धतीने चालवायचं याचा विचार नेतृत्वानं करायचा असतो आणि तो या ठिकाणी केला गेला नाही. यशवंतरावजींचं नाव घेतलं नाही, त्यामुळे यशवंतरावजींची अप्रतिष्ठा होत नाही. पण अशा महामानवाच्याच दुर्लक्ष जी व्यक्ती करते तिच्यासंबंधीची चर्चा ही अनुकूल होऊ शकत नाही. आणि म्हणून आज या देशामध्ये या राज्यामध्ये एक वेगळे राज्यकर्ते आले. एक काळ असा होता की नेतृत्व कुठल्याही पक्षाचं असो त्यांचा सन्मान. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे ते सन्मानाची गोष्ट सोडत पण मूलभूत प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी सत्ता वापरायची असते याचेपर्यंत त्यांना पडलेलं नाही. आणि त्यामुळं साहजिकच आपल्याला बसून निकाल घ्यावा लागेल. तो काय निकाल असू शकतो? लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धती टिकेल, तिचं संरक्षण होईल याचा पहिल्यांदा लक्ष घालावं लागतं. आज या देशामध्ये संसदीय लोकशाही पद्धती ही टिकेल का नाही याची शंका आहे. आणि त्याला काही कारण आहे. निवडणुका ह्या होणं गरजेचं असतं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो की आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी
तुमच्याकडे पंचायतीच्या निवडणुका झाल्या, पंचायत समितीच्या झाल्यात, जिल्हा परिषदेच्या झाल्यात, तर कशाचा झाल्या? लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे लोकांना कालावधी संस्थांच्या संस्थेनंतर त्यांना त्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार देणं. दोन दोन वर्ष निवडणुकाच होत नाहीत, लोकांचा निर्णय घ्यायचा अधिकार हाच त्यांना गाजवता येत नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे की हळूहळू आपण वेगळ्या रस्त्यावर जायला हवं. आज जिल्हा तालुका पातळीच्या निवडणुका थांबल्या, आणखीन काही दिवसांनी देशाच्या निवडणुका थांबवत, आणि त्याचा परिणाम सवन देशाच्या संविधानावर होईल. संविधान दिलं कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली, त्या घटनेच्या मार्फत संविधान दिलं, आणि त्या संविधानाच्या मार्फत सवन देशाच्या लोकांचे मूलभूत अधिकार आज त्या ठिकाणी जतन केले. आज चिंता ही आहे की घटना बाबासाहेबांनी दिली, आणि ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे ते भाजप आणि त्यांचे सहकारी, त्यांच्या मनात दुसरा विचार आहे. त्याची काही कारणं आहेत, त्याची उदाहरणं आहेत. मी सांगू शकतो, कर्नाटकामध्ये हेगडे नावाचे एक खासदार वंचित होते भाजपचे, त्यांनी जाहीर स्टेटमेंट केलं की या देशामध्ये सगळे अधिकार हे मोदी साहेबांच्या हातात येणं गरजेचं आहे, कारण मोदी साहेबांना या देशाची घटनाबद्दलची शक्ती देणं आणि त्यासाठी तो त्यांना अधिकार द्या. हे सांगतोय कोण? भाजपचे खासदार. शक्ती कशासाठी? ते घटनाबद्दलला. घटना कुणी दिली? आंबेडकरांनी दिली. आणि ती घटना बदलायचा आग्रह करताचे त्यांचे दुसरे एक सहकारी उत्तर प्रदेशचे, त्यांचं नाव राजू होते, त्यांनी जाहीर स्टेटमेंट केलं की सत्ता ही पूर्णपणानं मोदींच्या हातामध्ये दिली, आणि ती दिल्याच्या नंतर ते देशाची घटना बदलू शकतील त्याची आवश्यकता आहे. ज्योतिर्विदा नावाच्या एक भगिनी आहेत, आणि त्यांनी स्टेटमेंट हेच केलं की मोदी साहेबांना शक्तिवान करायची गरज आहे, आणि ते केल्याच्या नंतर ते घटनासुद्धा बदलू शकतील, तो अधिकार मोदी साहेबांना द्यायचा आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ ही लोकशाहीने दिलेली घटना बदलायच्या संबंधीचा दुष्टविचार आज या भाजपच्या नेतृत्वाच्या मनात आहे, आणि त्या दृष्टीने त्यांची भावलं आज चाललेली दिसतात. माझी तुम्हाला आणि सवन देशाच्या जनतेला अंतकरणापासून विनंती आहे, काय वर्षांची आम्ही किंमत देऊ, पण देशाच्या घटनेला आम्ही हात सरून द्या. देशाची घटना आम्ही जगवणार. बाबासाहेबांनी दिलेला विचार हा आम्ही कधी सोडणार नाही. आणि एका बाजूला आम्ही शिष्य भाजपा फलटण स्वातंत्र्याच्या नंतर फलटण स्टेट राज्य हे सवन निंबाळकर कुटुंबांच्या हातामध्ये होतं, मालवणजीवांच्या हातामध्ये होतं. स्वातंत्र्य मिळालं, त्यांनी काय फावलं टाकली? त्यांनी सामान्य लोकांचा अधिकार महत्त्वाचा आहे हा दृष्टिकोन मान्य केला, आणि आपल्या संस्थाचे साधन संपत्ती संस्थांचा अधिकार हा सगळा सरकारला देऊन टाकला, स्वतःचा विचार कधी केला नाही. आणि हा इतिहास या फलटणचा इतिहास आहे, आणि म्हणून हा इतिहास नजरेसमोर ठेवून आज लोकशाहीवर संविधानावर गदा आणण्याचं काम जे करू पाहतात त्यांच्या संदर्भात वेळप्रसंगी जागृत होऊन त्यांची जागा दाखवण्याचं काम हे तुम्हाला मला करावं लागेल. त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, आणि त्यासाठीच आपण या ठिकाणी मुद्दाम या तरुणग्रस्तांना धैर्यशीलला निवडणुकीच्या रूपानं उभं केलेलं आहे. माझी खात्री आहे तुम्ही मोठ्या मताने त्यांना विजय करा. त्यांचा एक विजय इतरांना प्रेरणा देईल,
आणि इतरांना सुद्धा प्रेरणा मिळाली नसेल. या सगळ्यांची सामूहिक शक्ती ही संसदेमध्ये गेली तर या देशाच्या घटनेला कुणी हात लावू शकणार नाही एवढी ताकद या सगळ्या तरुणांच्याच आहे. त्यांना प्रोत्साहन करा. लोक असं म्हणतात की तरुण आहे अनुभव आहे पुढं काय होईल. मी एवढं सांगू इच्छितो त्यांना आणि तुम्हाला मी पार्लमेंटमध्ये आहे अजूनही माझा काळ आहे. धैर्यशील मोहित त्यांच्या मतदारसंघाचा कुठलाही प्रश्न असतो त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी त्यांना काही अडचण येत असेल आणि त्यांना आधार होत असेल तर मी त्या दिल्लीमध्ये त्या पार्लमेंटमध्ये त्यांच्या पाठीशी त्यांच्या कुटुंबाचा घटक होऊन कायम राहील आणि त्यांच्या मार्फत जे काही तुमची सेवा करण्याची त्यांचे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाला आधार देईन एवढाच विश्वास आज या ठिकाणी देतो आणि माझं भाषण संपवतो. एकच गोष्ट सांगायची राहिली की फलचंद्र आलो आणि सुभाष शिंदे भेटले नाहीत असं कधी घडलं नाही. दुर्दैवानं ते आज आपल्यामध्ये नाहीत पण त्यांचा श्वास चालू असेपर्यंत त्यांनी नेहमीच आम्हा लोकांचा आमच्या पक्षांचा सहकार्याचा हिताचा विचार करतो. जीवनामध्ये अशा विचारांचा सहकार्य मिळणं हे भाग्य होतं. दुर्दैवानं ते आज आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांचं स्मरण आम्हा लोकांना